नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण दसऱ्यावर बँगला तयार करू सिंपल। आणि मला खाली कमेंट भरपूर आले होते की फोटोशॉपची लिंक द्या म्हणून, मी ते त्याच्यावर एक खास व्हिडिओ बनवली कसं इन्स्टॉल करायचं काय, ते ती लवकरच व्हिडिओ येईल। तर चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आता परवा दसरा आहे, त्यासाठी तुम्हाला बॅनर मटेरियल मी प्रोव्हाइड करतो। ते ही व्हिडिओ बघून तुम्हाला फायदा होईल असं मी गृहित धरतो। आता तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत असेल सगळं, हे मटेरियल आहे सगळं ह्याचं दसऱ्याचं। ही बॅकग्राऊंड आहे, हे काही टेक्स्ट आहे, तुम्हाला पुढे जाऊन सांगेल मी काय काय। आणि हे सगळं ते मटेरियल आहे, ही कॅलिग्राफी आहे, ही कॅलिग्राफी पण दिली आणि हे पी एन जी पण दिलेलं आहे। आता आपण फोटोशॉप उघडा, आता आपण सिंपल फोटोशॉप उघडलो। आता ही बॅकग्राऊंड ओपन करू, आपली बॅकग्राऊंड ओपन झाली। आता एकदम ही बॅकग्राऊंड तयार करून ठेवली मी आधीच। आता आपण काय करू, त्यावर फोटो ॲड करू शकतो। आता हा फोटो आहे एक सिंपल, आपण त्याला फोटो सेट करू व्यवस्थित, सेट करू ओके। त्याला ब्लेंडिंग ऑप्शन जाऊन सॉफ्ट लाईट इफेक्ट देऊन त्याला ओके खाली ड्रॅग करायचं, थोडंसं वर घ्या वाटलंस, नाही दिलं तरी चालेल असं इफेक्ट असं ठेवा, नॉर्मल करा तो इफेक्ट की असं थोडाफार इफेक्ट येईल। त्याला फिल्टरमध्ये जाऊन ब्लर गॅलरीमध्ये पाथ ब्लर, आपण रेग्युलर व्हिडिओमध्ये इफेक्ट देत असतो ब्लरचा, तो आता आपण इफेक्ट देऊ, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना। आता ओके करू आता। आणि हे फोटोशॉप मी आता वापरते ते 2021 आहे। मला सांगा आता ते व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला ते पण ओरिजिन पाहिजे का। मी त्याची पण लिंक देईल खाली, त्याच्यामध्ये भरपूर आता नवीन नवीन इफेक्ट आलेत फोटोशॉप 21 मध्ये, त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू का, इफेक्टवर काय काय इफेक्ट काय काय तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवतो। आणि खाली सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। आणि एक लाईक करा, मला तुम्ही आता हा इफेक्ट दिला आहे कलर ओव्हरऑल ओके करायचं आपल्याला। आणि काय करायचं फक्त असं छोटं करू, आपलं छोटं करायचं आहे आणि हे ठेवायचं असतं। आणि त्याचं ह्याची डुप्लिकेट लेअर करायची डुप्लिकेट, ऑल्ट क्लिक करून आणि याला कंट्रोल टी हे सिलेक्ट झालं असं राईट क्लिक केलं की याला फिलिप टो हॉरिझॉन्टल हे असं तर हे तयार होईल। आणि फक्त हे असं हे जॉईन करायचं, त्याला दोघांना मिळून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हे अख्खं सिलेक्ट होईल। आता आपण दुसरी इमेज घेऊ। आता ही इमेज आहे, ही फक्त अशी ट्रॅक करायची, मोठं करायची थोडंसं खाली घ्यायची ओके। आणि ह्याला फक्त तिचे वरचे एजेस दिसत होतं ना, ते आपण फक्त शार्पनेस येतो, तर आपण थोडासा हे करू तुम्ही करू ब्रश लागलो सॉरी एज असं करायचं फक्त त्याला खाली हे करायचं लेअरच्या खाली ठेवून द्यायचं। त्याला थोडंसं सॉफ्ट लाईट इफेक्ट देऊन द्यायचं, त्याला सॉफ्ट लाईट इफेक्ट। आणि मग आपण रामाचा फोटो घेऊ सिंपल, हा रामाचा फोटो ड्राय
या फिर है ना ड्रॉप चला चला कुछ छोटा करें एचडी फोटो जस्ट तुम्हारा कहीं करावर आने वाला नहीं है अन्य हल्ला फक्त ये मंदिर आप क्लिक कर रहे थे अन्य ये मंदिर फक्त और जस्ट खाली ना हुई फक्त नॉर्मली जो जितना राम मतलब फोटो है इधर फक्त तेरा ट्रैक का खाली ना लेता टूट गया मैं फोटो लगा हुआ है यहाँ जा ठीक है आसानी से नहीं लगा सकता एड्रेस को खाली आ सक अपना ता रावना ता है क्यों पीएनजी को जाता इतने तैयार करूँ डेली पीएनजी अपना ता ड्राइवर ने कहा ड्रॉप मोटा कर था ना इधर आते थोड़े बारा कटिंग मरी थी इधर एक साइड साइड आए ले तो थोड़ा तुम्हें कटिंग वर्क कट करूँगा थोड़ा सा या सा हार्डनेस जस्ट हो गया हमें लोग तेरे ओके साइड चेक ये उड़े का एडिस करे ये उड़े तेरा वक्त कट करा अन्य अलग सा ठीक हुआ अन्य डबल क्लिक कर देंगे डबल क्लिक पे तो जिसे क्या देगा थोड़ा कलर वगैरह लगेगा वाटलेस थोड़ा सा कलर लाइट में गए थे वो टारक में देगा थोड़ा लाइट में गए थे ओके राशन तेरा थोड़ा खाली जाए आनी मग आता अपना रोड हेगी हर एक टाइम से भी सिलेक्शन टूल वर्क का एक सिलेक्शन टूल का रेक्टेंगल टूल व्यू एंड सिंपल आसा क्रिएट एक मिनट थोड़ा सा मोटा करो अपन क्रिएट हाँ यहाँ से मोटा क्रिएट कराए जाए एंड चला यह ब्रश टूल नी लेयर सिलेक्ट करें यहाँ से क्लिक करें कंट्रोल डी सिलेक्शन गाइड एंड हेल्प अप तो ये शायद हार्डनेस कम करें जो पर जीरो कर दें ये मोटा करें हेल्प ब्रश हेल्प सॉरी अब बोल ला हम एकदम शोर से तो दिन बाहर जा रहा है वाटर लेस थोड़ा सी जो किसी को तुम कमी करो वाटर लेस अन्य ये आसो अरे मित्र ये पीएनजी का सेट था और पीएनजी तो मोटा करो वाटर ये जी मैं भी वीडियो बैनर मटेरियल जी खास वीडियो तैयार करूँ दूँ जब तुमने बगी दी ना सर तो वरती आई बटन वरती कितने दिन में बगू सकता भरपूर मी पी एन जी दिले आता अपने काय करायचं होतं आता टेक्स्ट आणू हे टेक्स्ट आहे ड्रॅग आणि हे ड्रॉप तर काय करायचं आपण फक्त ठेवायचं फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की दसऱ्याचे अजून एक व्हिडिओ करू का म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कळवा मला मी नक्की त्याच्यावर तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवेल ॲडव्हर्टाईज जर चांगला प्रसिद्ध झाला तर मी अजून एक दसऱ्याची चांगली व्हिडिओ बनवेल आपण तुला आता हे इफेक्ट देऊ काही जसे चांगले दिसतील तसे मी पण देऊ शकता लेअर स्टाईल पॅनल हा एवढा इफेक्ट दिला काय करू आपण हे तिथं ड्रॅगन हे ड्रॉप छोटा करायचं झालं ओके आणि मग आता आपलं हे बाकी ते सगळे हे आपले वापरून झाले आता बघते हे डबल क्लिक करा ह्याच्यावर हे टेक्स्ट येईल तुम्हाला हे टेक्स्ट आहे शिवजे क्लिक कन्वर्ट आहे हे सगळं मी कन्वर्ट करून घेतलं आहे कॉपी करायची झाला मी फक्त हे असं असं क्रिएट करायचं बॉक्स टेक्स्ट म्हणून त्याची साईज कमी घ्या थोडी 24% फॉन्ट घ्या दुसरा आता हा फॉन्ट घेतो मी आणि सिम्पलमध्ये कॉपी त्याचं तुम्हाला टेक्स्ट दिसा झाला सगळं ते मराठीमध्ये कन्वर्ट झालं स्पेशल ग्रेपी फॉन्ट्स आहे आणि ह्याला फक्त वाटलं थोडंसं कमी घ्या कमी करा ते
ॲडजस्ट करा, तर कुठं जिथं तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही लावा. थोडासा इफेक्टिव्ह झालं मी काहीतरी, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने इफेक्ट देऊ शकता. तर हे माझं आता असं इफेक्ट येतं झालं, साधा जसं वाटेल तसं ठेवा, ते काही हरकत नाही. ते तसं फक्त आपण टेक्स्ट लिहू का निमित्त हार्दिक शुभेच्छा असं. सिम्पल असं लिहितो. आणि जर मी फॉन्टचे पण लिंक दिली खाली, इथनं डाउनलोड करा, खाली लिंक आहे. सगळे युरोपियन फॉन्ट आहेत अपडेटेड, डाउनलोड करू शकता तुम्ही. चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. क्लिक करा तिथं, तरी आपलं आपण थोडा कलर वेगळा येईल. आता हा आपला बॅनर तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सिम्पल साधा आणि एकदम मस्त की सगळे सगळ्यांना आवडेल असा बॅनर तयार झाला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत राहतो. धन्यवाद.